एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे, मात्र दुसरीकडे धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे वखारीत देण्यात आलेल्या झाडांबाबत कुठलीही नोंद किंवा पासेस नसल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पूर्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये विना परवाना जो वृक्ष तोड चालू आहे, या वृक्ष तोडीला जबाबदार कोण? अनेक ठिकाणी झाडं तोडली जात आहेत, झाडांना पेटून दिलं जात आहे. याबाबत वन विभाग, महसूल विभाग, जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. शासनाला पत्र व्यवहार केलं आहे, तरीही शासनाची दखल घेत नाही. पावसाळ्यात वन विभागाकडनं वृक्ष लागवडीचं नियोजन केलं जातं, त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील होतो, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने झाडांची होणारी कत्तल थांबविण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय. ईश्वर उका पाटील, माझ्यासोबत अनिल पवार, योगेश भाऊ, धनराज टेलारी, आम्ही देश की बात फाउंडेशन अंतर्गत शासनाला पत्र व्यवहार केलेला आहे, तरीही शासनाची दखल घेत नाही. आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की वनमंत्री साहेब आणि शासनाचे जिल्हाधिकारी आणि वन संरक्षक की जी मोठ्या प्रमाणात आपल्या धुळे जिल्ह्यात वृक्षतोड सुरू आहे, त्याची तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. आता दिवसेंदिवस तापमान वाढतंय, लोकांना जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे, तरीही काही उपयोग होत नाही. तरी आपल्या माध्यमातून आणि आमच्या देश की बात फाउंडेशन च्या माध्यमातून जनतेला आणि आवाहन करतो की जिथं जिथं हा प्रकार सुरू आहे, तिथं एकत्रित संघटितपणे एकत्र येऊन आम्हाला संपर्क साधावा आणि आपण एक लढाई लढण्यासाठी, लोकांच्या जीवनाशी लढाई लढण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी, भविष्यात त्यांना अधिक ऑक्सिजन जो आपण म्हणतो कमी होत होता तो पुरवण्यासाठी आपण ही लढाईत संपर्क साधावा आमच्या सोबत. आणि धुळे जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत त्याच्यावर शासकीय अधिकारी लक्ष देत नाही, याची आम्ही विनंती करतो की शासनाने दखल घ्यावी आणि या कारवाईला सामोरे जावे, ही विनंती करतो. मी अनिल रमण पवार, देश की बात फाउंडेशन धुळे जिल्ह्याच्या या पदावर काम करतो. पूर्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये विना परवाना जो वृक्षतोड चालू आहे, या वृक्षतोडीला जबाबदार कोण? दुसरी गोष्ट, ही वृक्षतोड बिनधास्तपणे वाहतूक करून स्वामीलमध्ये विकली जाते, याच्याकडे वन विभागाचे अधिकारी, महसूलाचे अधिकारी यांनी डोळे लावून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. तरी आमची आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे की सर्वात अगोदर प्राणवायू जर लोकांना पाहिजे असेल, वृक्ष जर पाहिजे असतील, तर ज्या स्वामीलांना तुम्ही परवानगी दिलेली आहे ती परवानगी रद्द करून ती स्वामील बंद करा, जेणेकरून वृक्षतोडीचे लाकूड विकले जाणार नाही आणि वृक्ष जगतील आणि जगवले पाहिजे. आपल्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी साहेबांना आणि वनमंत्री साहेबांना विनंती की प्राणवायूसाठी एवढी मदत आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जरूर करा, स्वामील बंद करा, नाही तर मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं करावं लागेल, याची आपण गांभीर्याने लक्ष देऊन